माझं मी इथे इथे लागणार आहे ते माझे कलरचे खूप सारा नमस्कार. आपण विवेकानंद विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आहोत. या ठिकाणी रांगोळी स्पर्धा आयोजन केलेलं आहे. या स्पर्धेचे जे मुख्य आहेत त्या सर्व मॅडमसोबत आपण बोलतो आहे. नमस्कार मॅडम, या स्पर्धेविषयी माहिती सांगा. परमपूज्य निष्काम कर्मयोगी स्वामी सिद्धस्नारायण यांच्या जयंतीनिमित्त आपल्या शाळेमध्ये या प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात की जेणेकरून विद्यार्थ्यांच्या ज्ञाननिष्ठ आणि कलानिष्ठ कलागुणांना वाव मिळावा आणि त्यासाठी विज्ञान प्रदर्शनी आणि चित्रकला प्रदर्शनी आणि रांगोळी प्रदर्शन यांनी कलागुणांना वाव मिळतात. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या अंतर्गत कलागुणांना वाव मिळण्यासाठी त्यांना रांगोळीद्वारे स्वतःचे एक्सप्रेशन देता यावे म्हणून या रांगोळी प्रदर्शनाचं आपण रांगोळी प्रदर्शन मांडलेलं आहे, आयोजित केलेलं आहे. त्याचप्रमाणे इस्रो या संस्थेने सुद्धा आपल्या या गोष्टीची दखल देऊन बरोबर आजच्याच दिवशी आपल्या शाळेमध्ये इस्रोची बस आलेली आहे आणि तिकडच्या बाजूला इस्रोशी संबंधित अंतराळविषयक रांगोळ्या सुद्धा आपले विद्यार्थी ऐन वेळेवर मनात संकल्पना तयार करून तयार करतात. मॅडम, विद्यार्थ्यांना कशी माहिती दिली तुम्ही रांगोळी स्पर्धेविषयी? कार्यक्रम ज्या दिवशी असतो त्याच्या 8 ते 10 दिवस आधी आपण विद्यार्थ्यांना सूचना देतो आणि मग विद्यार्थी अशा दृष्टीने तयारी करतात आणि मग आपली कला सांगतात. मॅडम, विद्यार्थ्यांना विषय कसे दिले रांगोळीसाठी? कालच आम्हाला कळलं होतं की Thank you.
मॅडम मला सांगा तुम्ही किती विद्यार्थी साधारणतः या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट झालेत? तर यामध्ये 5 ते 8 विद्यार्थी 20 ते 25 विद्यार्थी आहेत. तसेच 9 ते 12 गटामध्ये सुद्धा 25-26 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि त्यांनी आपण सहभाग घेतलेला आहे आणि मध्ये सहभाग घेतलेला आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम.